नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. बघा, एस एस सीचे एक नवीन नोटिफिकेशन आलेले आहे सिलेक्शन पोस्टबाबतचे. तर संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती आजच्या या सेशनमध्ये ती आपण जाणून घेणार आहोत. पटापट लिंकला शेअर करा, जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत आपल्याला सेशन आपलं पोहोचवायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, एस एस सीचे ही नोटिफिकेशन जी आहे ते नक्की काय आहे, कोणत्या पोस्टसाठी असते. सिलेक्शन पोस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी ही नोटिफिकेशन निघालेली आहे. 26 फेब्रुवारी 2024 पासून 18 मार्च 2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते अर्ज करता येणार आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत. पटापट लिंकला शेअर करायचं घ्यायच. बघा, लास्ट डेट जे आहे रिसिप्ट प्रिंट करण्याचे ते 18 मार्च असेल. लास्ट डेट जे ऑनलाईन पेमेंटसाठी 19 मार्च 2024 असेल. त्याच्यानंतर बघा, जे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे ती टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे 6 ते 8 मे 2024. 6, 7 आणि 8 मे 2024 या तारखांना ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन पार पडेल असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज असतील काही तर या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. चला तर सिलेक्शन पोस्टचा आपण टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे तो पाहिलेला आहेच. आता बघा, कोण या ठिकाणी विद्यार्थी आहेत जे एलिजिबल असणार आहेत, एज कितीपर्यंत चालतं. आता 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, सर्वांसाठी याच्यामध्ये पोस्ट असतात. तर क्वालिफिकेशनच्या बाबतीत बघा, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सर्वांसाठी या ठिकाणी पोस्ट अवेलेबल असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट बघूयात आणि रिलॅक्सेशन जो भेटतं ते रिलॅक्सेशन बघूयात. बघा, एज लिमिट जे आहेत आता काही पोस्टसाठी 18 ते 25, काही पोस्टसाठी 18 ते 27, तर काही पोस्टसाठी 18 ते 30. या वयोगटातील कॅन्डिडेट्स चालतात, मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 25, 27 किंवा 30 या वयोगटातील कॅन्डिडेट्स चालतात. ठीक आहे, तर पोस्ट वाईज जे एज असतं ते डिफरंट असतं, त्यामुळे मी 25, 27, 30. आता ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी किती एज लिमिट आहे ते तुम्हाला बघावं लागणार आहे. या नोटिफिकेशनमध्ये एज लिमिट प्रत्येक पोस्टसमोर दिलेलं आहे. ठीक आहे, तर बाकी रिलॅक्सेशनच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर एस सी एस टी कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, OBC साठी 3 वर्ष, PWBD साठी 10 वर्ष, PWBD+OBC 13 वर्ष, PWBD+SC/ST 15 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस रेंडर्ड फ्रॉम द ॲक्च्युअल एज. त्याच्यानंतर जे डिफेन्स पर्सनल डिसेबल जे असणार आहे त्यांच्यासाठी 3 इयर्सचं. तर अशा पद्धतीने डिफेन्स पर्सन डिसेबल्ड इन ऑपरेशन ड्युरिंग हॉस्टिलिटीज विथ एनी फॉरेन कंट्री ऑर इन अ डिस्टर्ब एरिया अँड रिलीज ॲज अ कॉन्सिक्वेन्स देअर ऑफ एस सी एस टी कॅटेगरीमधलं असेल तर 8 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटेल. तर हे रिलॅक्सेशन आपण एजचं बघितलं. आता आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठे अप्लाय करता येईल, कशा पद्धतीने अप्लाय करता येईल ते आपण या ठिकाणी बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करून अप्लाय करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एस एस सीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आहे ते अर्ज करायचे 26 फेब्रुवारीपासून 18 मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येणार आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आता फीज किती असते, तर फीज कमी असते. एस एस सीची फीज जी असते ती 100 रुपये असते. बघा, फीज पेएबल 100 रुपीज. ठीक आहे, आणि फी कॅन बी पेड ऑनलाईन थ्रू, बघा, ऑनलाईन मोडमध्ये करता येईल, ओनली थ्रू पेमेंट मोड्स नेमली भीम UPI, नेट बँकिंग ऑर व्हिजा, मास्टरकार्ड, मॅस्ट्रो किंवा रुपे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यांच्या थ्रू ऑनलाईन पद्धतीने ही जी फीज आहे ती पे करायची. आता जे वुमेन कॅन्डिडेट्स आहेत आणि जे कॅन्डिडेट एस सी एस टी PWBD किंवा एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीमध्ये येत आहेत आर एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फीज. यांना कुठल्याही प्रकारची फीज नसते. ठीक आहे, हे लक्षात आलं. 19 मार्च 2024 पर्यंत आपल्याला फीज पेमेंट जे आहे ते करता येणार आहे. चला आता आपण फीज पेमेंटच्या बाबतीत आपण बघितलं. आता जे एक्झाम सेंटर्स जे आहेत ते कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. 2000+ जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा, आपण जर अप्लाय करताय तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला महाराष्ट्राची लिस्ट दाखवतो मी. बघा, आपण महाराष्ट्र वेस्टर्न रिजनमध्ये जर अप्लाय करताय तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या ठिकाणी आपले सेंटर्स जे आहेत ते सेंटर्स अवेलेबल असणार आहे. ठीक आहे,
कुठे कुठे औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे या ठिकाणी सेंटर्स अवेलेबल आहेत हे लक्षात ठेवा. चला तर आपण सेंटर्सच्या बाबतीत बघून झालं. आता एक्झामचा पॅटर्न जे आहे ते सिलेक्शन पोस्टसाठी काय असते तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे एक्झामिनेशन बघ काय दिलेलं आहे. देअर विल बी 3 सेपरेट कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फॉर द पोस्ट विथ मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी अँड ग्रॅज्युएशन अँड अबाव लेवल्स. म्हणजे बघा मॅट्रिक्युलेशनवाल्यांची जे हायर सेकंडरीवाल्यांची आणि ग्रॅज्युएशन अँड अबाव लेवलवाल्यांच्या तीन वेगवेगळ्या तीनही एक्झाम होतील. मॅट्रिकवाल्यांची एच एस सीवाल्यांची आणि ग्रॅज्युएट अँड अबाववाल्यांची हे लक्षात ठेवा. आता एक्झामचा पॅटर्न मात्र इथे दिलेला आहे बघा. या ठिकाणी चार सेक्शन्स असणार आहेत ज्याच्यापैकी आपण जर बघितलं तर जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असेल, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असेल, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी आणि 60 मिनिटाचं टाइम ड्युरेशन दिलं जातं 100 प्रश्नांसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असते 0.50 निगेटिव्ह असणारे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी. ठीक आहे, तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. चला आता जिथे बघा आता हे जे मार्क्स भेटणार ते नॉर्मलाइज होणार आणि त्याच्या बेसवर नंतर मग तुम्ही पुढील प्रोसेससाठी इलिजिबल होणार आहेत. त्याच्यानंतरची जी स्टेप असणार आहे बघा काही ठिकाणी स्किल टेस्ट टायपिंग किंवा डेटा एंट्री कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट जे असणार आहे ते या ठिकाणी जे असणार आहे विल बी कंडक्टेड विच विल बी अ क्वालिफाईंग नेचर हे होईल जे क्वालिफाईंग नेचर असणार आहे. त्याच्यानंतर बघा जे एक या ठिकाणी टेंटेटिव्ह अन्सर शीट जी आहे ती येणार म्हणजे ह्या पद्धतीची पुढची जी प्रोसेस आहे ती दाखवलेली आहे. त्याच्यानंतरच्या पेजवर पूर्णपणे बघा मॅट्रिक्युलेशन लेवलचं सिलॅबस आपल्याला बघता येणार आहे. मग जनरल इंटेलिजन्स असो जनरल अवेअरनेस असो क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड असो इंग्लिश लँग्वेज असो सर्व दिलेलं आहे. त्यानंतर हायर सेकंडरी लेवलचं जो सिलॅबस आहे तो जनरल इंटेलिजन्स जी ए क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज दिलेलं आहे आणि नंतर ग्रॅज्युएशन अँड अबाव लेवल्सचा आपल्याला इथे सिलेबस कम्प्लिटली दिलेला आहे. ठीक आहे, तर हे ऑनलाईन एक्झामचं सिलेबस आणि जे पॅटर्न आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जी सिलेक्शन प्रोसिजर जी आहे ती आपण बघूयात सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे. बघा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आपली परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे जी ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा होईल. ठीक आहे बघा, रिक्रुटमेंट ऑफ सिलेक्शन पोस्ट विल बी मेड थ्रू एक्झामिनेशन इन कम्प्युटर बेस्ड मोड कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्याच्यानंतर बघा जे या भरतीसाठी रजिस्टर करतायत ठीक आहे त्यांचं जे जे ॲप्लिकेशन आहे ते प्रोविजनली ॲक्सेप्ट होईल आणि त्याच्यानंतर बघा त्यांना एक रोल नंबर वगैरे जो आहे तो इश्यू केला जाईल. त्याच्यानंतर ते ॲडमिट कार्ड येईल आणि त्याच्या बेसवर तुम्हाला एक्झामिनेशन द्यायचे. तर ही प्रोसेस या ठिकाणी आपल्याला सांगितल्याचे बघायला भेटते. म्हणजे ऑनलाईन परीक्षेच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असणार आहेत. मिनिमम एवढे मार्क्स तर मिळालेच पाहिजेत. अनरिझर्व कॅटेगरीमधील तुम्ही असाल तर 30% ओबीसी ईडब्ल्यूएस 25% अदर कॅटेगरी 20% मिनिमम मार्क्स जे आहेत ते मिनिमम मार्क्स तर पाहिजेत जेणेकरून तुम्ही पुढील स्टेजसाठी इलिजिबल व्हाल. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, बघा आता इथे हे झालं सिलेक्शनच्या बाबतीतची इन्फॉर्मेशन. चला तर आता ज्या पोस्ट असतात बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट काय काय आहेत ते एकदा आपण इथे बघून घेऊयात. बघा सिलेक्शन पोस्ट नाव दिलेलं असतं, आता मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट येतात. आता आपण इथे रिजन दिलेले असतात तर त्या रिजनमध्ये आपण बघा इथे पोस्ट डिटेल्स आपण रिजन वाईज देखील आपण चेक करू शकतो. बघा जसं आपण इथे एक नोटिफिकेशनमध्ये ते लिंक दिलेली आहे या लिंकवर आपण क्लिक केलं तर हा पेज ओपन होईल जिथे आपल्याला सिलेक्ट एक्झामिनेशन आपण एक्झामिनेशन बघा फेज 12 सिलेक्शन पोस्ट आहे हे सिलेक्ट केलं मी. रिजन सिलेक्ट करतो आहे आपण बघा वेस्टर्न रिजनमध्ये येतो आहे समजा महाराष्ट्र हा, तर त्याच्यामध्ये आपण सर्च केलं तर इथे जेवढ्या पोस्ट ज्या अवेलेबल आहेत वेस्टर्न रिजनच्या त्यांची नावं येतील. म्हणजे इथून तुम्हाला नावं आणि बघा जसं इथे सिलेक्शन पोस्ट एक टॅब दिलेला आहे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर, त्याच्यानंतर रिजन पोस्ट कॅटेगरी नंबर दिलेले आहेत आणि इथे पोस्टचं नेम दिलेलं आहे. म्हणजे वेस्टर्न रिजनमध्ये बघा मेडिकल अटेंडंट फार्मासिस्ट फायर अँड रेस्क्यू ऑपरेटर मेकॅनिक इन्स्ट्रक्टर ज्युनियर डेमॉन्स्ट्रेटर क्राफ्ट्समन, त्याच्यानंतर बघा लेडी मेडिकल अटेंडंट
अशा पद्धतीने काय दिलेलं पूर्णपणे लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. क्राफ्ट्समन, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निकल असिस्टंट, स्टॉप कार ड्रायव्हर, डायटिशियन ग्रेड 3, म्हणजे हे काय आहेत. तर प्रत्येक या ठिकाणी पोस्टची नावं जी आहेत ती आपल्याला इथे बघायला भेटतात. फार्मासिस्ट असेल, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, लेडी हेल्थ विजिटर, नर्सिंग ऑफिसर, बघा यांचे इथे जे एज लिमिट पण काही काही ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत, नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत पूर्णपणे. हे बघा इथे 18 ते 25, 18 ते 30, 18 ते 27. तर पर्टिक्युलर पोस्टसाठी तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करायला जाल तर तिथे तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी असणारं एज लिमिट बघायचं आहे. प्रितीश चौधरी बघा, ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करायला जाल त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी एज कॅटेगरी दिलेली आहे, एज लिमिट बघा. लायब्ररी अटेंडंट असेल तर 18 ते 25 वयोगट आहे. तुम्ही जर या ठिकाणी बघा, समजा आता तुम्ही असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसरसाठी अप्लाय करत असाल तर त्याच्यासाठी 18 ते 30 वयोगट, ग्रॅज्युएशन अँड अबाव लेवलचं तुमचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लॅबोरेटरी अटेंडंटसाठी अप्लाय करायचं तर 10th बेसवर मॅट्रिक्युलेशन बेस ही परीक्षा आहे, 18 ते 27 वयोगट दिलेलं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला फोरमनसाठी अप्लाय करायचं तर सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड बघा 18 ते 35 वयोगट दिलेलं आहे. हायर सेकंडरी लेवलचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि जे एक्झामचं नेम आणि पोस्ट नेम जे आहे ते पूर्ण तुम्हाला पेज नंबर 103 पासून पुढे 167 पर्यंत पूर्णपणे ही डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आजच्या ह्या सेशनमध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली, ज्याच्यामध्ये आपलं शेड्यूल काय असेल, एज रिलॅक्सेशन जे आहे ते, एज लिमिट किती आहे ते पाहिलं, आपण कसं अप्लाय करायचं, कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करून अप्लाय करायचं, एक्झाम सेंटर्स कुठे कुठे अवेलेबल आहेत, एक्झामचं पॅटर्न, एक्झामचं सिलॅबस आणि या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर आणि पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत, त्या सर्व इन्फॉर्मेशन आपण इथे बघितलेलं आहे. ओके, तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बाबा कशा पद्धतीने ही माहिती असते, काय काय या ठिकाणी केलं पाहिजे, कोणकोण एलिजिबल आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे रिजन्स दिलेले आहेत, सेंट्रल रिजन, ईस्टर्न रिजन, कर्नाटक, मध्य प्रदेश, नॉर्थ ईस्टर्न रिजन, नॉर्थन, नॉर्थ वेस्टर्न, साऊदर्न आणि वेस्टर्न रिजन. हा WR महाराष्ट्रवाला WR येते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येतील. 2049 टोटल पोस्ट आहेत, 10वी 12वी ग्रॅज्युएट अँड अबाव यांच्यासाठी ही भरती असणार आहे. 26 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परीक्षेच्या तारखा 6 ते 8 मे दिलेले आहे, ठीक आहे. ही ऑनलाईन परीक्षेची तारीख दिलेली आहे, 6 ते 8 मे. डन. तर बघा, पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मी दिलेली आहे. फीज 100 रुपये आहे. ही जी लेवल आहे मॅट्रिक लेवल, 10वी पास, इंटरमिडिएट लेवल 12वी आणि ग्रॅज्युएशन बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम ऑर फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी, या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. बघा, जे या ठिकाणी सिलेक्शन पोस्टचे जे एक्झामचा पॅटर्न जो आहे तो देखील इथे आपण पाहू शकता पूर्णपणे. सिलेबस दिलेला आहे आपला 24/7 ब्लॉगवरची ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवते. जे SSC जे या ठिकाणी जे कट ऑफ जी होती, मागील कट ऑफचं जर आपण विचार केला तर इथे काही काही पोस्टचं इथे कट ऑफ जे आहे ते दाखवलेलं आहे आपल्याला. स्टोअर कीपरचं कट ऑफ 132.73, म्हणजे अशा पद्धतीने जे कट ऑफ आहे, जसं मेडिकल अटेंडंट 89.55, किती वॅकन्सीज होत्या, MTS तर 150.93, तर हे सर्व गोष्टी इथे आपल्याला बघायला भेटतात. ओके, नक्कीच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, इन्फॉर्मेशन खूप फायद्याची होती. ही व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत पोहोचवा, जेणेकरून 10वी पास विद्यार्थी असो, 12वी पास असो किंवा ग्रॅज्युएट अँड अबव्ह असो, त्या सर्वांसाठी बघा एक नवीन संधी उपलब्ध होईल. आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी 24/7 मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, मंथ एंड सेल सुरू आहे, सध्या आपल्याकडे विशेष असे क्लासेस सुरू आहेत. तर ज्या भरतीसाठी तुम्ही तयारी करताय त्या भरतीसाठी तुम्ही 24/7 ॲपमधून आपल्या बॅचेसला जॉईन होऊ शकता. आणि आपले A to Z मॅथ्स अँड रिजनिंगची नवीन बॅच देखील आपण आणलेली आहे. Y208 हा कोड वापरून तुम्ही लोवेस्ट प्राईजमध्ये ही बॅच देखील अवेल करू शकता. चला तर थांबूया तिथेच. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.